नमस्कार, श्री क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्याच्यासाठी काय काय लागतं? आधी आपण सारण तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी हा एक नारळ असा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही खाऊ पण शकता। हा एक कुंडा नारळ आहे, थोडंसं एक चमचा तूप आणि हा गूळ। आता मी ह्याचं आपण ह्याचे आधी सारण बनवून घेऊ। आता आपण एक छोटासा चमचा अगदी थोडंसं तूप घालायचं आहे। नंतर हा एक कुंडा भरून मी किस घेतलेला आहे खवलेला नारळ। जेवढा खवलेला नारळ आहे त्याच्या अर्धा मी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर कमी घालायचा, जास्त आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालतो। हे मिश्रण असं आता यातला गूळ वितळेपर्यंत ठेवायचं आणि बारीक गॅस ठेवायचा, मोठा गॅस अजिबात ठेवायचा नाही, मंद आचेवर हे होऊ द्यायचं। हे मिश्रण अधूनमधून असं ढवळत राहायचं, हलवत राहायचं, तो गूळ विरघळला पाहिजे चांगला। आणि ह्याच्यात आपण एक आपला पोह्याचा जो चमचा असतो एक चमचा खसखस पण घालायची। हे ऑप्शन आहे, नाही घातली तरी पण चालते, असली तर घालायची। बघा आता हे आपलं मोदकाचं सारण तयार होत आलेलं आहे। ह्यात सगळा गूळ पण विरघळलेला आहे आणि हे घट्ट पण होत आलेलं आहे। तर ह्याला खूप असं शिजू द्यायचं नाही, एवढंच असं ओलसर थोडंसं राहिलं पाहिजे, खूप ड्राय नाही झालं पाहिजे, ओलसरच ठेवायचं थोडं, म्हणजे मोदक खाताना छान लागतं। जर कडक झालं तर ते मोदक खाताना नीट लागणार नाही, त्यामुळे खूप ड्राय होऊ द्यायचं नाही ह्याला। हे सगळं छान झालं आहे। आता ह्याच्यात आपण वेलदोडा पूड, हे खिसमिस आणि हे थोडे काजूचे तुकडे हे सगळं घालणार आहोत। ह्यानी चव छान लागते, नाही घातलं तरी पण चालतं, पण घातलं तर छान लागतं। हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत। बघा आता हे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। हे मी डब्यात काढून ठेवलेलं आहे। आधी तुम्ही सारण करून ठेवलं की मोदक करायला वेळ लागत नाही, आदल्या दिवशी करून ठेवलं तरी पण चालतं। त्यामुळे आता हे मी करून ठेवलेलं आहे आणि डब्यात भरून ठेवलेलं आहे। आता आपण नंतर मोदक करू ह्याचे। आता आपण उकड काढून घेणार आहोत। हे मी एक फुलपात्रभर पाणी घेतलेलं आहे, हे मी पाणी उकळायला ठेवते। आता पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण त्यात थोडंसं मीठ घालणार आहोत आणि हे तूप घालायचं, दोन छोटे चमचे तूप घालायचं, म्हणजे उकड आपली मऊ होते। पाण्याला आता उकळी आलेली आहे, आता आपण ह्याच्यात हे एक फुलपात्रभर तांदळाची पिठी टाकणार आहे आणि हलवत राहायचं, गाठी होऊ द्यायचं नाही। गॅस थोडा बारीक करायचा। बघा हे आपले आता घट्ट झालेलं आहे सगळं मिश्रण, थोडस हलवत राहायचं, गॅस बारीक करायचा आणि 2 मिनिट त्याला हे झाकून ठेवायचं। बारीक गॅस करायचा, गॅस मोठा करायचा नाही, 2 मिनिट झाकण ठेवायचं। उकड आता आपली झालेली आहे, ह्याला चांगली वाफ आलेली आहे। चांगली अशी वाफ आली की मग
एका ताटात ही उकड काढून घ्यायची आणि छान अशी मळून घ्यायची। बघा ही आपली उकड चांगली झालेली आहे। ही एका ताटात काढून गरम करूनच गरम गरमच मळून घ्यायची आहे। थोडासा चटके बसले तर पाण्याचा हात लावायचा आणि अगदी भाकरीसारखं छान मळून घ्यायचं, म्हणजे आपले मोदक चिरटणार नाही। आता आपण मोदक उकडण्यासाठी पातेल्यात पाणी उकळत ठेवणार आहोत आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची। बघा आता आपण हा असा लिंबा एवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि हातावर छान मळून घ्यायचा, एकदम मऊ करायचा। हाताला थोडासा तुपाच, बोटांना थोडासा तूप लावायचं आणि याच्या कडा अशा बारीक करून घ्यायच्या। आधी कडा बारीक करायच्या। आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण करू शकतो। बघा आता हे अशा कडा पातळ करून घ्यायच्या आधी। मग हा आता मध्ये हा जो गोल आहे तो परत थोडासा असा पसरवून घ्यायचा। मध्ये थोडासा जाडच पाहिजे, नाहीतर तो मोदक फुटू शकतो, म्हणून मधला बेस असा थोडासा जाड ठेवायचा आणि वरचं सगळं पातळ करून घ्यायचं। बघा आता हे आपले छान गोल अशी वाटी तयार झालेली आहे। आता ह्याला आपण कळ्या पाडणार आहोत। कळ्या पाडण्यासाठी हे असं घ्यायचं, आणि अशा जवळजवळ त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या। आता आपल्या किती छान कळ्या पाडून झालेल्या आहेत। कळ्या हे अशा जवळजवळच हे करायच्या पाडायच्या। मग ह्याच्यात आपण आता हे सारण भरणार आहोत। एक चमचा सारण भरले। आता ह्या कळ्या अशा जवळजवळ आणून हलक्या हाताने आपला आता मोदक तयार झालेला आहे। असे आपण आता हे या पिठाचे सगळे मोदक तयार करून घेणार आहोत। वर असं थोडंसं टोक काढायचं, थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि हे टोक काढायचं आणि ह्या कळ्या खालपर्यंत अशा दिसण्यासाठी असं थोडंसं खाली पण कळ्या हे करायचं। आपला मोदक तयार झालेला आहे। असेच आता सगळे मोदक आपण करून घेऊ। बघा आता हे आपले सगळे मोदक वळून झालेले आहेत। हे आता आपण चाळणीत उकडायला ठेवणार आहोत आणि 10 ते 12 मिनिटं उकडून घ्यायचे। बघा आता हे आपण असे चाळणीत मोदक उकडायला ठेवायचे आणि 10 ते 12 मिनिट उकडून घ्यायचे। ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि उकडू द्यायचे। गॅस मोठा ठेवायचा। 10-12 मिनिट झालेले आहेत। बघा आता आपण हे उकडून बघू आणि असे हे हाताला चिकटले नाही की मोदक झाले असं समजायचं। हे मोदक आता आपले झालेले आहेत। हे आपण आता ताटात काढून घेऊ। बघा तयार आहेत आपले उकडीचे मोदक। हे मोदक चवीला खूप छान लागतात आणि गणपतीला आवडतात, त्यामुळे तुम्ही या गणपतीत नक्की करून बघा उकडीचे मोदक।